माय मराठी माय बोलीचं महा 14 वर्ष असणारे चांगदेव महाराजांना मुक्तमेने सांगितलं, ए चांगदेवा माझ्या गुरुने मला अनुग्रह कसा दिला, माझ्या गुरुने मला गबाई नेले एकांत एकांत नेलं एकांत ठिकाणी आणि कानामध्ये सांगितलं, शेजाऱ्याला ऐकू येणार नाही असं, आणि ज्ञानाची जूत माझ्या हृदयात लावली, पुढे जपातपाचे कुंकू लाविले आयवाचे लेणे, आयवाचं म्हणजे आपल्या बरोबर येणार, परमार्थे महादन जोडे देवाचे चरण, परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन, कि जे धन राजाला परत घेता येत नाही चोराला चोरून नेता येत नाही, जे धन आपल्याला मेल्यानंतर आपल्या बरोबर येतं त्याला आपण परमार्थ म्हणतो। पुढे सांगितलं पंचतत्वाची ज्योत माझ्या लाविली हृदयात सद्गुरुनं, मग काय झालं चंद्र सूर्य तारांगण येते दारात प्रकाश पडला, आणि पुढे सांगितलं म्हणे मुक्ताबाई ऐक चांगदेवा संतांचे तत्व तू मी आहेस वेगळं कोणी नाही, म्हणे मुक्ताबाई ऐक चांगदेवा संतांचे तत्व आणि आईसी आहे माझ्या सद्गुरु रायाची मात, असा अनुग्रह जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपलं जीवन सुखी होऊ शकत नाही, आणि त्यासाठी संतावरती आपला पाहिजे विश्वास। आता उदाहरण एक सांगितलं, महादेव संतांच्या चरणाची इच्छा करतायत, महादेव मग आपण त्याच्या पुढचे आहेत का, मग आपल्या सुद्धा गळ्यात माळा पाहिजे, आपण सुद्धा गुरु केला पाहिजे, अनुग्रह घेतला पाहिजे आणि भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे। तुम्ही बघा महादेव संतांच्या चरणाची इच्छा करतायत, तुम्हाला दुसरं उदाहरण देतो, ब्रह्मदेव ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्यांच्याकडनं आतापर्यंत एकही डुप्लिकेट माणूस पृथ्वी तलावर जन्माला आला नाही ब्रह्मदेवाकडनं, आणि जर डुप्लिकेट आला असता महिलासारखी महिला आणि माणसासारखा माणूस तर आपल्याला सुद्धा फोर व्हीलर गाड्यासारखे नंबर लावला आले असते, MH 14 420 काय जणांना उस्मानाचा नंबर असता MH 25 468 आपल्याला नंबर लावा लागला असते, पण ती लावायची पाळी आली नाही कारण त्या ब्रह्मदेवाकडे अजून किती स्टॉक आहे, पण ते ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करता करता थकले आणि विश्रांतीचा सुखाचा मार्ग शोधत होते, आणि त्यावेळेस नारद मुनीकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मला सुख पाहिजे, तेवढे संतांना सांगितलं सुख एके ठाई बहुपाई संताच्या चरणाजवळ सुख आहे, आणि हे ऐकल्यानंतर ब्रह्मा तो सोपान ब्रह्मा सोपान तो झाला भक्त आनंद वरते, ब्रह्मा सोपान तो झाला भक्त आनंद वरते, ब्रह्मा सोपान तो झाला ब्रह्मदेव सोपान काकाच्या अवताराला आळंदी लागले। संध्याकाळच्या वेळेस ज्ञानेश्वर माऊली सिद्धपीठाच्या वरती आराम करायची, आणि हे सोपान काका म्हणजे ब्रह्मदेव सोपान काकाच्या अवताराला आलेले हे सोपान काका ज्ञानेश्वर माऊलीच्या पायथ्याला झोपायचे, त्याचं कारण होत सोपान काका म्हणायचे माऊली कदाचित रात्रीचं जर उठले तर चुकून का होईना त्यांच्या चरणाचा स्पर्श आपल्या मस्तकाला व्हावा आणि सुखाची प्राप्ती व्हावी। आणि त्या सुखाचं वर्णन तुकाराम महाराजांना अभंगाच्या दुसऱ्या चरणाचं, मगर मग
त्याच्या दुसऱ्या चरणात सांगतात की बाबानो मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढवली. कधी? संताच्या चरणाचं दर्शन झालं की वासना संपती, आणि वासना संपली मग रामनामात गुढी लागते आणि सुखाची प्राप्ती होते. विठ्ठल ओ. आणि त्यासाठी एकमेव कारण, संताच्या चरणाचं दर्शन आपल्याला घडलं पाहिजे. परमार्थ महाजन जोडे देवाचे चरण. आपल्याला जे माणसाचे जन्माला पाठवलं त्याचं एकमेव कारण भगवंताचं भजन करण्यासाठी, दुसरा काही कारण नाही. विठ्ठल आणि ज्याला आपण नाम म्हणतो, ज्यांनी उद्धार होतो, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, भगवंताच्या नामानच उद्धार होतो. नाम घेऊ, नाम देऊ, नाम विठोबाला वाहू, सारा सार विचार करा उठावटी. नाम धरा, नाम धरा कंटी विठोबा, हे नाही विठोबाचे विठ्ठल. त्याच्या पुढे सांगू तुम्हाला, पांडुरंग परमात्म्यानं भजन कुणाचं केलं? परब्रह्मलिंगम भजे. आणि ते नाम आपल्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपला उद्धार होऊ शकत. देव इच्छे चरणी